दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बांधलेली विमानवाहू युद्धनौका अशी INS विराटची ओळख. 1987 भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झालेली INS विराट भारताने इंग्लंडकडून विकत घेतली होती. त्याआधी इंग्लंडच्या शाही नौदलात 1959 ते 1984 अशी 27 वर्ष HMS हर्मिस या नावाने विराट कार्यरत होती. खरं तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जून 1944 हर्मिसच्या बांधणीला सुरुवात झाली. मात्र 1945 दुसरं महायुद्ध संपलं, त्यामुळे हर्मिसची बांधणी काहीशी लांबली. अखेर काळाची गरज ओळखून हर्मिसला इंग्लंडच्या शाही नौदलाने 1959 त्यांच्या सेवेत दाखल करून घेतलं. हर्मिसने इंग्लिश नौदलाची सेवा चोख बजावली. 1982 अर्जेंटिना विरुद्धच्या फॉकलंड बेटांच्या युद्धात हर्मिसने धडाकेबाज कामगिरी केली. तब्बल 4000 किमीचा इंग्लंड ते अर्जेंटिना असा प्रवास करत हर्मिसने हल्ला चढवला. फॉकलंडच्या युद्धात अर्जेंटिनाने इंग्लंडसमोर गुडघे टेकले, यात हर्मिसचा मोठा वाटा होता. त्यानंतर 1984 इंग्लंडने हर्मिसला सेवेतून निवृत्त केलं. तेव्हा भारताने स्वतःची गरज लक्षात घेत ही विमानवाहू युद्धनौका इंग्लंडकडून विकत घेतली, तिचं नूतनीकरण केलं आणि 1987 INS विराट नावाने ही विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली. INS विराटचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सी हॅरियर लढाऊ विमानं. या लढाऊ विमानांच्या अस्तित्वामुळे INS विराटच्या मारक क्षमतेत मोठी वाढ झाली होती. धावपट्टी असून सुद्धा जागच्या जागी हवेत उड्डाण घेण्याची किंवा त्याच जागी उतरण्याची सी हॅरियरची वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना आणि क्षमता होती. भारताने विराट विकत घेताना इंग्लंडकडून 24 सी हॅरियर लढाऊ विमानं विकत घेतली होती. जगात एक अद्वितीय वैशिष्ट्यपूर्ण विमान अशी या सी हॅरियरची ओळख आहे. या विमानांची लढाई करण्याची झेप सुमारे 1000 किलोमीटरची असल्याने विराटचा दबदबा हिंदी महासागरात अरबी समुद्रात निर्माण झाला. भारतीय नौदलात 1987 ते 2017 या काळात कार्यरत असताना विराटने थेट युद्धात कधी सहभाग घेतला नसला तरी 1987 ते 1990 दरम्यान श्रीलंकेतल्या LTTE विरोधातल्या कारवाईत मोलाची भूमिका बजावली. In 89-90, as the navigating officer of the ship, that is the time we head off Jupiter for readiness, where we embarked a battalion of Gadwal Rifles of the Indian Army, and we were ready to evacuate Indians from Sri Lanka. As you know, at that time, the difficulties that were being experienced as far as Indo-Sri Lanka peace accord was concerned. 2001 ऑपरेशन पराक्रमच्या वेळी भारत पाकिस्तान देशांचं लष्कर एकमेकांसमोर उभं ठाकलं होतं. तेव्हाही INS विराटने सज्ज होत पाकिस्तानच्या सागरी सीमेवर खडा पहारा ठेवला होता. 1987 विराट भारतीय नौदलात जरी दाखल झाली असली तरी पुढील किमान 10 वर्ष कार्यरत राहील असं नौदलाने गृहीत धरलं होतं. मात्र विराटमधली उपकरणं इतक्या चांगल्या दर्जाची होती की विराटने अपेक्षेपेक्षा 20 वर्ष जास्त म्हणजे 30 वर्ष भारतीय नौदलाची सेवा केली. 1987 ते 2017 या काळात विराटची तब्बल 5 वेळा डागडुजी करण्यात आली. वेळोवेळी तिचं आयुष्य वाढवण्यात आलं. त्यामुळे कार्यरत असलेल्या विराटला बघून इंग्लंडनेही तोंडात बोटं घातली. की जब इसको खरीदा गया था कि करीब 5 साल सर्विस कर पाएगा, एट द मोस्ट 10 साल कर पाएगा, लेकिन हम यहाँ खड़े हैं आज, करीब 30 साल इस शिप ने सर्विस की है. और इस दौरान विक्रमादित्य की इंडक्शन में कुछ डिले हो जाने के बावजूद उस गैप को कवर करने के लिए विराट ने अपने ऑपरेशन सिस्टमेटिकली एफिशिएंटली कंडक्ट किए हैं. और इसकी जो सर्विस है वो एक यूनिक है कि 13 बार मरम्मत हुई है हमारे पास आने के बाद. इसको हम ऑपरेशनल कम रिफिट साइकिल कहते हैं. तो बस समय के हिसाब से मशीनरी के रनिंग आवर्स होते हैं, कंडीशन बेस्ड होता है, तो उनकी उस समय के हिसाब से मरम्मत करनी पड़ती है. इसके अलावा मॉडर्नाइज करने के लिए, ताकि समय समय के साथ चलता रहे, उसकी लाइफ बढ़ाने के लिए 2 बार इसका मॉडर्नाइजेशन रिफिट भी हुआ है. जिसके कारण ये अभी भी हमारे देश के लिए पूरी सेवा कर सका. मात्र वारंवार होणाऱ्या सी हॅरियरच्या अपघातांमुळे विराट काही काळ चर्चेत राहिली होती. अखेर वैशिष्ट्यपूर्ण अशा विराटवरील सी हॅरियर लढाऊ विमानांना 2016 सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. हेलिकॉप्टरही काढून घेण्यात आली. विराटवर काम करणं हे नौदलातील अधिकारी आणि कर्मचारी यांचं एक स्वप्न असायचं.
1987 पासून आतापर्यंत 22 कमांडिंग ऑफिसर्सनी विराटचे प्रमुख म्हणून काम केलं. यापैकी 5 विराट प्रमुख हे नंतर नौदल प्रमुख झाले हे विशेष. तर अनेक जणांनी नौदलाच्या विविध विभागांमध्ये प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. 1987 पासून कार्यरत असलेली विराट भारतीय नौदलाची शान होती, ब्रह्मास्त्र होती. नौदल विराटला प्राणपणाने जपायचं. 2013 INS विक्रमादित्य दाखल झाली आणि वृद्ध झालेल्या विराटचंही महत्व कमी झालं. विराटला अलविदा करताना विराटवर काम केलेले अनेक आजी माजी अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. यावरून विराटवर नौदलाचं किती प्रेम होतं हे दिसून येतं. एवढंच नाही तर विराटच्या निरोप कार्यक्रमातही इंग्लंडमधील माजी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावरून विराटबद्दल नौदलामध्ये काय भावना आहेत हे सहज लक्षात येतं. विराटची जागा आता अधिक शक्तिशाली अशा INS विक्रमादित्यने घेतली. मात्र विराट कायम नौदलाच्या आणि भारतीयांच्याही स्मरणात राहणार आहे. निवृत्तीनंतर INS विराटचं रूपांतर एखाद्या युद्ध संग्रहालयात केलं जाईल किंवा तिचा व्यावसायिक वापर केला जाईल किंवा INS विराट भंगारात सुद्धा काढली जाऊ शकते. निवृत्तीनंतर एखादी युद्धनौका जरी नष्ट होणार असली तरी तिचं नाव मात्र यापुढच्या काळात चिरंतर राहतं, कायम राहतं. कारण यापुढच्या काळात जेव्हा एखादी युद्धनौका किंवा खास करून विमान हो युद्धनौका बांधली जाईल तेव्हा तिला पुन्हा एकदा INS विराटचं नाव दिलं जाणार आहे. ब्युरो जर्नलिस्ट सुमेश अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.